महाराष्ट्र राज्याचा पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा असेल? अजित पवारांच्या चर्चांनंतर आता जयंत पाटलांची पुन्हा एक नवीन गुगली. महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार हे जवळपास सर्वच पक्षांनी मान्य केलं आहे. महाविकास आघाडीचं हे ठरलंय? अशा अनेक प्रश्नांना उधाण येण्यामागचं कारण आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं वक्तव्य. एक मला समाधान याचं आहे की महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार हे आता जवळपास सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. तेवढ्या वेगानं आमचा पक्ष पुढं जातोय आणि म्हणून मला खात्री आहे की पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस हा या महाराष्ट्रात भविष्यकाळात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल. पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल जयंत पाटलांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अजितदादांच्या नाराजीच्या चर्चांनंतर आता या चर्चा का होत आहेत आणि याबद्दल इतर पक्षांच्या नेत्यांचं काय म्हणणं आहे ते पण पाहत. त्यावरून पवारसाहेब आणि राष्ट्रवादीच्या मनामध्ये नेमकं काय आहे याचा उहापोह होतो की या ठिकाणी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी मधलं वाढतं अंतर म्हणजे शुभ संकेत, म्हणजे तुम्हाला ते हवंय होतं. शिवसेना भाजपमध्ये दुरावा व्हावा ही तुमची आंतरिक इच्छा होती आणि त्या ठिकाणी मग भाजपच्या वर्चस्वासाठी भाजप करतंय असं चित्र उभं करायचं होतं. परंतु या ठिकाणी तुमच्या मनातलं पोटातलं या निमित्तानं या ठिकाणी बाहेर आलेलं आहे की आपला डाव राष्ट्रवादीच्या वर्चस्वासाठी, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होण्यासाठी या ठिकाणी दुही वाढावी हाच होता, त्याची आपण काळजी घेतलीत आणि आज तुमचं ते आंतरिक स्वप्न यशस्वी झालंय. शिवसेना भाजपमध्ये दुरू झाले आणि आज शिवसेना उद्धव ठाकरेला नाचवण्याचं काम राष्ट्रवादी करतय. त्यांची दुरीची जबाबदारी संपले, आता त्यांना काही देणं घेणं नाही. या निमित्तानं राष्ट्रवादीच्या आणि शरद पवारांच्या मनात काय यावरच प्रवीण दरेकरांनी बोट ठेवलंय. विशेष म्हणजे वक्तव्य जयंत पाटलांचं आणि शंका शरद पवारांच्या राजकारणावर उपस्थित केल्या जात आहेत. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यावर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी देखील टोला लगावलाय. आता त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार त्यांना आहे, पण मुख्यमंत्र्याचे पोस्टर लावून कधी पक्ष वाढत नाही. पक्ष वाढण्याकरता जेव्हा सत्ता येतं तेव्हा सत्तेबंध समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता काम करायचं असतं. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार 60-60 वर्ष महाराष्ट्रामध्ये होते तेव्हा त्यांच्याच मतदारसंघामध्ये, त्यांच्याच महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये 70% बजेट असलेले खाते असताना पश्चिम महाराष्ट्रातले 50% गावं अजूनही टंचाईमध्ये आहे. नुसते पोस्टर लावून कोणी मुख्यमंत्री होत नाही. मुख्यमंत्री होण्याकरता 13 कोटी जनतेचा विश्वास जिंकावा लागतो, जनतेचं मन त्या ठिकाणी तयार करावं लागतं. राष्ट्रवादी काँग्रेसनी सरकार असताना कधी डेव्हलपमेंटच्या विषयावर चर्चा केली नाही. डेव्हलपमेंटचं कुठलंही काम त्या ठिकाणी केलं नाही. महाराष्ट्र मागे आणण्याचंच काम त्या काळामध्ये झालं आणि म्हणून मला असं वाटतं की कधी पोस्टर लावण्याने कोणी मुख्यमंत्री होत नाही. अजित पवार, सुप्रिया सुळे आणि स्वतः जयंत पाटलांच्या भावी मुख्यमंत्र्यांच्या बॅनरची या निमित्तानं बावनकुळेंनी आठवण करून दिली आणि फक्त बॅनर लावून काहीच होत नाही असा सल्ला देखील त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलाय. आता राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी हे वक्तव्य केलंय म्हटल्यावर पक्षाची बैठक झाली असावी किंवा या विषयावर महाविकास आघाडीत काहीतरी ठरलं असावं असं अनेकांना वाटलंही असेल. पत्रकारांनी हाच प्रश्न खुद्द राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांना विचारला, यावर त्यांचं काय उत्तर आहे तुम्हीच ऐका. ते पुढचं अजून निवडणुका लागलेल्या नाहीत आणि आज या क्षणाला मुख्यमंत्री पद खाली नाही. आता जे पद खालीच नाही त्याच्यावर आणखी आपण काय चर्चा करायची. आणि ज्या वेळेला जेव्हा कधी निवडणुका होतील आणि मग राष्ट्रवादीची काय परिस्थिती राहील त्यावेळेला सगळ्या आमदारांना विचारात घेऊन शरद पवार साहेब निर्णय घेतील. त्याच्यासाठी आताच मतभेद व्हायची आणि मांडण्याची काय आवश्यकता असं मला काही वाटत नाही. मुख्यमंत्रीपद खालीच नाही त्यामुळे यावर चर्चा करून उपयोगच नाही असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलंय. मग मुख्यमंत्रीपद जर का खालीच नसेल तर जयंत पाटलांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ तरी काय? की मुख्यमंत्री बदलाचे वारे खरंच महाराष्ट्रात वाहत आहेत
की सत्ता संघर्षाचा निकाल डोळ्यासमोर ठेवून जयंत पाटलांनी हे वक्तव्य केले हे तर येणाऱ्या काळात लवकरच कळेल. तुर्तास याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.